महाराष्ट्रामध्ये सर्वदूर थंडीची लाट आली आहे. उकाड्याचं शहर अशी ओळख असलेल्या मुंबईनं सुद्धा यंदा कूस बदलून थंडीची गुलाबी चादर पांघरली आहे. तर तिकडे देवभूमी कोकणही बोचऱ्या थंडीनं गारठून गेलंय. विदर्भ मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातही थंडीमुळे शेकोट्या पेटल्यात. अनेक भागांमधल्या शेत शिवारांमध्ये डोंगर दऱ्यातील झाडाझुडपांवर दवबिंदूंचे मोती चमकताना दिसतायत. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्या रोडावली असली तरी अनेक ठिकाणी शेकोट्या पेटवून थंड हवेत ऊब घेतली जाते. कोनाड्यामध्ये पडलेले स्वेटर्स कानटोप्या आता बाहेर आल्या असून कच्च्या बच्चांपासून ते वयस्कर मंडळीही सुद्धा उबदार कपडे घालून वावरताना दिसतात. मुंबईचा शेजार लाभलेल्या पालघर ठाणे भिवंडी आणि नवी मुंबईला सुद्धा चांगलीच हुडहुडी भरली आहे. भर थंडीमध्ये वाफाळत्या चहाचा तर कुठे गरम गरम भजी आणि मिसळीवर सुद्धा ताव मारला जातोय. सूर्य डोक्यावर घेऊन सूर्याची किरण अंगावर येईपर्यंत असं चित्र दिसून येत आहे. तर अनेक भागांमध्ये तळहात चोळत कोवळ्या उन्हाची किरण अंगावर घेतली जात आहेत. त्यातच ऐन संक्रांतीच्या दिवशी वातावरणानं थंडीची भेट दिल्यानं तिळगुळाचा गोडवाही लज्जतदार वाटू लागलाय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.